उमेश कोल्हे हत्याकांडचा मास्टर माइंड इरफान वल्द रहीम खान राहणार कामेला ग्राउंड, वय 35 वर्ष, हा हार्डकोर क्रिमिनल आहे, म्हणजे पक्का गुन्हेगार आहे. इंदोरमध्ये एका हिंदू मुलीचं 11 डिसेंबर 2021 लग्न झालं आणि लग्नाच्या नंतर 25 दिवसानंतर आमिर खान, त्याचप्रमाणे इरफान खान आणि अजून 2 जण यांनी त्या मुलीला बेशुद्धीचं औषध देऊन बुरखा घालून अमरावतीला पळवून आणलं, तिच्यासोबत कुकर्म केलं आणि तिला डांबून ठेवलं. इंदोरच्या पोलिसांनी अमरावतीमध्ये येऊन या 4 जणांना त्या मुलीला ताब्यात घेतलं आणि हा 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत इंदोर आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 365, 376, 342, 212, 506 आणि 34 यामध्ये अटक होता. त्यानंतर त्याला जमानत मिळाल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या पोलिसांनी याच्यावर निगराणी ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या, परंतु या गुन्हेगाराला अप्रत्यक्षरित्या याच्यावर लक्ष न ठेवता कारवाई करण्यासाठी मोकळं सोडण्यात आलं आणि त्यामधून उमेश कोल्हेचा खून झाला. आता अमरावतीच्या पोलिसांनी याच्यासोबत असलेले ते 4 लोक, त्यासोबतच अमरावतीच्या सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमधला असलेला पोलीस जो याला संरक्षण देत होता, एक मौलवी ज्याचं पॉलिटिकल कनेक्शन मोठ्या लोकांशी आहे, जो इरफानला संरक्षण देत होता, त्यांनाही अटक केली पाहिजे. आणि अमरावतीमध्ये असे अनेक गुन्हेगार आहे ज्यांनी इतर राज्यामध्ये लव जिहादचे या प्रकरणासारखे लव जिहादचे गुन्हे केलेले आहेत, इतरही गुन्हे केलेले आहेत, ते अमरावतीमध्ये लपलेले आहेत आणि त्या सर्व गुन्हेगारांना तातडीनं कोम्बिंग ऑपरेशन करून अटक केली पाहिजे, तेव्हाच अमरावतीमधली अमरावतीमधलं अनरेस्ट आणि भीतीचं वातावरण संपू शकेल.